हाय हॅलो नमस्ते सर्वांना, मी आहे साधना आणि तुम्ही पाहत आहात आपलं यूट्यूब चॅनल ज्याचं नाव आहे स्वस्त मस्त स्वादिष्ट। गणपती बाप्पा येणार आहेत आणि मोदक नाही होणार असं होणारच नाही। आजची आपली रेसिपी आहे मोदक। जेव्हा आपण तांदळाची उकड काढतो त्याला फारशी काही चांगली चव नसते, पण आपल्याचे मोदक सर्वांनाच बनवायला येतात असं नाही होते। तर आज आपण सोप्या पद्धतीने एक दोन वस्तूंचा उपयोग करून मोदक बनवणार आहोत। आपल्या पारीलाही चांगली चव येणार आहे आणि यातल्या सारेनालाही एक युनिक टेस्ट असणार आहे। तर ती कोणती टेस्ट आहे, मग रेसिपीला सुरुवात करूया। सर्वात आधी आपल्याला ज्या भांड्यामध्ये उकड काढायची आहे त्या भांड्यामध्ये टाकायचं आहे एक वाटी पाणी, एक वाटी दूध, अर्धी वाटी मिल्क पावडर। याच्यामुळे आपल्या पारीला सुद्धा चांगली चव येणार आहे। मिक्स करून घ्यायचं आहे। नंतर टाकायचं आहे चवीपुरतं मीठ। मिक्स करून घेऊया आणि एक उकळी आली की त्यामध्ये तांदळाचं पीठ थोडं थोडं करून टाकायचं आहे आणि गाठी मोडून घ्यायच्या आहेत। तुम्ही तूप आधीसुद्धा टाकू शकता, पण मी शेवटी टाकतीये। तूप टाकून मिक्स करून घ्यायचं आहे आणि गॅस करायचा आहे बंद आणि झाकून आपल्याला हे पीठ एक 5-7 मिनटासाठी रेस्ट करायला ठेवून द्यायचं आहे। सारण बनवण्यासाठी गॅसवर एक पॅन ठेवलेला आहे। पॅन गरम झाला की त्यामध्ये टाकायचं आहे 1/4 ते 1 चमचा तूप। तूप छान मेल्ट झालं की त्यामध्ये टाकायचं आहे एक वाटी भरून नारळाचा चव। हा एका नारळाचा चव आहे। तुपामध्ये 1 मिनिटभर आपल्याला छान भाजून घ्यायचं आहे। भाजून झालं की सेम त्याच वाटीने अर्धी वाटी गूळ टाकायचा आहे। गूळ टाकून झाला की 1 चमचा खसखस टाकायची आहे आणि चवीपुरतं मीठ 1 चिमूटभर मीठ टाकायचं आहे आणि मिक्स करून घ्यायचं आहे। गूळ वितळेपर्यंत आपल्याला हे मिश्रण हलवत राहायचं आहे। शेवटी टाकायची आहे 1 चमचा कुटलेली इलायची आणि आपलं फ्लेवर आहे गुलकंद। तर शेवटी टाकायचं आहे 1 चमचा भरून गुलकंद आणि घ्यायचं आहे पीठ मळायला। हे पीठ थोडं ताटाला चिकटतं, तर हाताला तूप लावून लावून हे पीठ आपल्याला मऊसूद मळून घ्यायचं आहे अशाप्रमाणे। मी मोल्ड नाही करणार आहे, तर मी एक प्लॅस्टिकचा मोल्ड घेतलेला आहे। एक छोटासा गोळा करून घ्यायचा आहे। तो गोळा मोल्डमध्ये भरून हलक्या हाताने आपल्याला सगळीकडून सारखा दाबून घ्यायचा आहे। हलक्या हाताने प्रेस करायचा आहे अशा प्रकारे। आणि भरायचं आहे सारण, जेवढं मावेल तेवढं सारण भरायचं आहे त्यामध्ये। हलक्या हाताने दाबून घ्यायचं आहे। आणखीन एक छोटा गोळा करायचा आहे आणि हलक्या हाताने प्रेस करत आपल्याला दाबून ते तोंड बंद करून घ्यायचं आहे। झालेला आहे आपला मोदक तयार। त्याची कढी काढायची, हलक्या हाताने बाजूला करायचा। झाला ना सुंदर? आता आपण हाताने बनवूया। हाताने म्हणजे हाताने जर पाकळ्या करायला येत नसतील तर आपण काटा चमच्याचा उपयोग करणार आहोत। तर एक पारी बनवून घ्यायची आहे पुरी एवढी आणि अशी मधोमध धरून बोटांच्या मधोमध अंगठा आणि तर्जनीच्या मध्ये पारी धरून त्यामध्ये आपल्याला सारण फिल करायचं आहे। थोडंच हलक्या त्याने दाबून घ्यायचं आहे ते। पुरणपोळीला जसं करतो त्याचप्रमाणे आपल्याला ते दाबून घ्यायचं आहे। आणि आता फोर्कने सगळीकडून सारखं हलक्या हाताने वरून ते खालपर्यंत हळूहळू लाईन करायच्या आहेत। हलक्या हाताने करायच्या आहेत अशा प्रकारे। याच प्रकारे मी सर्व मोदक करून घेते, काही हाताने काही मोल्डने। तयार झाले आहेत आपले मोदक। दिसत आहेत ना सुंदर? आपण स्टीम करायला घेऊया आता। तुमच्याकडे पसरट जाळी असेल तर उत्तमच। माझ्याकडे पसरट जाळी पण नाही आहे आणि केळीचं पानही नाही। तुमच्याकडे पसरट चाळणी असेल तर त्यावर केळीचं पान ठेवा आणि त्यावर हे मोदक स्टीम करायला ठेवा।
माझ्याकडे नाही आहे, मी असंच स्टीम करायला ठेवणार आहे. आता हे आधीच पीठ आपलं उकडलेलं आहे, जास्त उकडायची गरज नाही आहे. 5 ते 7 मिनटापर्यंत आपल्याला हे स्टीम करून घ्यायचं आहे आणि गॅस करायचा आहे बंद. झालेले आहेत आपले मोदक तयार. गुलकंद फ्लेवर मोदक नक्की करून बघा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर, कमेंट, सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय बाय.